ऍटो पुरस्कृत चानकी देवी बजाज ग्राम विकास संस्था आणि समाजसेवा केंद्रांतर्गत बजाज विहार प्रांगणात श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि गोपाल कालानिमित्त शालेय चिमुकल्यांसाठी दहीहंडी उपक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. बजाज ऑटो पुरस्कृत जानकी देवी बजाज ग्राम विकास संस्था आणि समाजसेवा केंद्रांतर्गत केंद्राच्या व्यवस्थापक सुनीता तगारी यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर येथील बजाज विहार प्रांगणात श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि गोपालकालानिमित्त शालेय चिमुकल्या विद्यार्थ्यांसाठी दहीहंडी उपक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये बजाजनगर इंद्रप्रस्थ कॉलनी येथील शिशुविद्या बालक मंदिर स्कूल आणि वडगाव कोल्हाटी गेट नंबर मधील आदित्य पब्लिक स्कूलच्या शिशुवर्ग, बालवर्ग, प्ले ग्रुप, नर्सरी, सिनियर आणि ज्युनियर केजीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला होता. यावेळी विद्यार्थ्यांनी भगवान श्रीकृष्णाच्या तर विद्यार्थिनींनी माता राधेच्या वेशभूषा परिधान केल्या होत्या. यावेळी सहशिक्षकांच्या मदतीने चिमुकल्यांनी विविध रंग, दोरखंड आणि सजावट साहित्यांनी सजवलेली दहीहंडी फोडून प्रसादाचा लाभ घेतला. यावेळी कार्यक्रमाला आदित्य पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका रंजना कापसे, संस्थेचे संचालक दत्ता कापसे, व्ही के तायडे, हर्षदा खंदारे, तेजस्विनी नाईक, महानंदा सोळुंके तर शिशुविद्या बालक मंदिरच्या शीला शिंदे, सुनीता शिंगते यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कार्यक्रम यशस्वीतेसाठी केंद्राच्या सवर्णा इंगळे, ऐश्वर्या मोहिते, वैशाली शिंदे, वैशाली थोरात, सुमन घाडगे आदींनी परिश्रम घेतले.